नमस्कार पोलीस फॅमिलीमध्ये मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। खूप जणांनी मला कमेंट करून सांगितलं जो माझा व्हिडिओ व्हायरल झाला की वेट गेनचा की वजन वाढवण्यासाठी मी काय केलं, तर त्या व्हिडिओबद्दल आज मी बोलणार आहे। खूप व्हायरल झाला तो व्हिडिओ आणि त्या व्हिडिओमुळेच आज माझे वॉच टाईम आणि माझे सबस्क्रायबरसुद्धा कम्प्लीट झालेले आहेत। तर तुमचं सगळ्यांचे खूप खूप आभार की मला तुम्ही इतकं प्रेम दिलं, त्या व्हिडिओला तुम्ही इतकं फॉलो केलं, शेअर केलं, लाईक केलं, त्यामुळेच तो व्हिडिओ इतका पुढे गेला आहे। तर नक्कीच अशाच पद्धतीचे मी व्हिडिओ नक्की तुमच्यासमोर घेऊन येईन जे तुम्हाला फायदेशीर ठरतील। तसेच मी ना आता कमेंट इथे देते, कमेंट ना खूप सगळ्या कमेंट आहेत, आता मी वाचून दाखवलं ना तर त्याच्यामध्ये अर्धा तास वेळ जाईल आपला, त्याच्यामुळे मी कमेंट वाचून दाखवणार नाही आहे। पण खूप सगळे कमेंट आलेले आहेत तर त्या कमेंटला असा रिप्लाय म्हणून जस्ट मी हा व्हिडिओ बनवला आहे। आणि खूप जणांचे असे प्रश्न होते की मॅम म्हणजे इतकं हेवी डाएट किंवा इतकं म्हणजे ड्रायफ्रुट्स वगैरे इतके महागडे असतात तर मग आम्ही कसं अफोर्ड करू शकतो, तर त्यातल्या त्यात मी आता जे आपल्या घरात अवेलेबल आहे तर त्याच ह्याच्यातून आपण कसं वजन वाढवू शकतो तर ते मी थोडंसं शेअर करते तुमच्यासोबत। जास्त मी बोलत नाही, डायरेक्ट आपण मुद्द्यावरच येऊया। तर मी अशा 10 टिप्स शेअर करणार आहे तुमच्यासोबत ज्यामुळे आपण नक्कीच एक महिन्यामध्ये वजन वाढवू शकतो। खूप जणांचं असंही म्हणणं होतं की मॅम जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आम्हाला वजन वाढवण्याचे तुम्ही उपाय सांगा, तर हेच ते आता उपाय असणार आहे। तुम्ही व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला कळेल आणि कुठलंही तुमचा मिस नाही होणार, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तर सर्वात पहिली जी टिप्स आहे तर ती म्हणजे तुम्ही तुमचं मेंटली जे आहे तर ते तुम्ही पहिले सेट करा, तुम्ही तुमची मेंटॅलिटी सेट करा की मला वजन वाढवायचंय, हे तुम्ही सतत हे करू नका की माझं वजन वाढलंय, तुम्ही हा विचार करा म्हणजे तुमचं वजन वाढेल। आणि त्याच्यासाठी ह्या टिप्ससुद्धा तुम्ही फॉलो करा। पहिलं आपली मेंटॅलिटी जेव्हा चेंज होते ना त्याच वेळी आपण कुठलीही गोष्ट पॉझिटिव्ह करू शकतो, त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की आपलं मन नेहमी स्थिर असावं तरच आपण कुठल्याही गोष्टी फॉलो करू शकतो, त्यामुळे हे तुम्ही नक्की फॉलो करा। आणि त्यात आता मी पहिल्या टिप्सपासून सुरुवात करते। तर पहिली टिप्स आहे आपली की छान पॉझिटिव्ह राहायचे, कोणाचाही विचार करायचा नाही आहे, स्वतःचा आणि फक्त आपल्या घरच्यांचा विचार करायचा, बाकी दुसरा डोक्यात फापट पसारा कुठलाच ठेवायचा नाही आहे। जितकं स्ट्रेस जास्त घेऊ आपण तितकं आपल्या बॉडीवरती त्याचा परिणाम होत असतो आणि ते एक कारण असू शकतं की आपलं वजनसुद्धा कमी होऊ शकतं। तर त्यामुळे नेहमी सतत पॉझिटिव्ह विचार करा, कोणाचा विचार करायचा नाही, कोण काय बोललं, कोण काय बोलत आहे, कोण काय बोलणार आहे, किंवा कुठला स्ट्रेस घ्यायचा नाही ह्याच्यातून हेच सांगायचं आहे मला की स्ट्रेस घेणं तुम्ही टाळा, त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या वजनावरती परिणाम होत असतो आणि वजन वाढण्याचं ते सुद्धा एक कारण असू शकतं, त्यामुळे बी पॉझिटिव्ह। तर सेकंड टिप्स आहे ती म्हणजे भरपूर पाणी प्या, जितकं होईल तितकं पाणी प्या। पाणी पिल्याने आपल्या स्किनवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो, स्किनसुद्धा आपली खूप अशी सॉफ्ट दिसायला लागते, त्यामुळे पाणी हे सुद्धा खूप महत्त्वाचा सोर्स आहे। आणि त्यानंतर आता बाकी ज्या टिप्स आहे तर त्या मी तुम्हाला सांगते। तर त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे की केळी, तर केळी हा खूप मोठा आणि महत्त्वाचा सोर्स आहे। तर केळी काही इतक्या महाग नाही आहेत ज्याप्रमाणे म्हणजे आपण जे गरीब आहे ते सुद्धा अफोर्ड करू शकतात केळी, त्यामुळे तुम्ही केळी। तर केळीने ना काय होतं काही काही जणांना की ज्यांची कफ प्रवृत्ती आहे तर त्यांना कफ होतो, तर केळीमुळे खरंच कफ होत असतो, पण केळी खाण्याच्या सुद्धा काही पद्धती आहेत। तर केळी कशी खायची की ज्यामुळे आपल्याला कफ होणार नाही, तर केळी ही आपण मध टाकून त्याच्यामध्ये दूध टाकून जे शिकरण करतो ना त्याच्यातून जर केळी आपण खाल्ली तर त्याच्याने तुम्हाला कधीच कफ होणार नाही। आणि जर अजून जर केळी खायची असेल जास्त तर दुपारी जे आपण जेवण करतो दुपारचं जे लंच टाईम असतो आपला, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर एक भाकर खात असाल किंवा एक चपाती खात असाल तर अर्धी चपाती आपण साईडला ठेवायची आणि अर्धी चपाती जेव्हा आपण खातो तर त्यानंतर आपल्याला एक केळी खायची किंवा दोन केळी खायचे आहेत आणि त्याच्यानंतर जे अर्ध राहिलेलं जेवण आहे तर ते अर्ध जेवण करायचे। तुम्ही हा उपाय नक्की करून बघा, तुम्हाला कधीच कफ होणार नाही केळी खाल्ल्यामुळे।
त्यामुळे केळी नक्की खा आणि केळीमुळे खूप जास्त वजन वाढतं. त्यानंतर दुसरं आहे दूध. तर दूध हे सुद्धा काही जणांना आवडत नसतं, त्यातली मी सुद्धा आहे. मला केळी पण आवडत नव्हती, दूध पण आवडत नव्हतं, पण वजन वाढवण्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला आवडून घ्याव्या लागतात, त्यामुळे दूध पण मला आता आवडायला लागलं. तर दूध सुद्धा आवडत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये विलायची वाटायची, साखर टाकायची थोडीशी आणि त्याच्यामध्ये थोडंसं केशर टाकायचं. केशर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल, केशर टाकावंच असं काही नाही आहे, ज्याची त्याची आवड. जर तुम्हाला साखरही नसेल टाकायची तर तुम्ही सरळ सरळ गूळ टाकायचं त्याच्यामध्ये, हळद टाकायची आणि ते दूध प्यायचं. त्याच्यामुळे अजिबात म्हणजे प्यावंसं वाटत नाही, असं काहीच नाही, दुधाचा वाससुद्धा येत नाही. तुम्ही हळदीचं दूध पिऊन बघा. तर मी हळदीचं दूध कसं बनवते तर हे मी शेअर करेन तुम्हाला एकदा, ते मी व्हिडिओ टाकेनच नक्कीच. तर दूध हा सुद्धा खूप महत्त्वाचा सोर्स आहे. तर नुसतंच दूध प्यायचं नाही आहे, तर कधीकधी दूध, भात आणि दुधावरची जी साय असते, वजन खूप जास्त वाढू शकतं. त्यामुळे जर कोणाला साय आवडत असेल तर तुम्ही साय, त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि मस्त असंच खाल्लं ना तरीसुद्धा चालू शकतं. तर हे आपल्याला जसं अवेलेबल असेल तसं तुम्ही खाऊ शकता. दूध साय, दूध भात किंवा दूध भाकर, तुम्ही ज्वारीची भाकर आणि दूध गरम गरम असं घ्यायचं, चुरायचं आणि त्याच्यामध्ये गूळ टाकायचं, साखर टाकू नका. साखरेची चव वेगळी येते आणि गुळाची चव वेगळी येते. तुम्ही एकदा असं खाऊन बघा की गरम तव्यावरची भाकर घ्यायची अशी, दुधामध्ये चुरायची ती आणि खाऊन टाकायचं. ते एक भाकरी कधी संपली तुम्हाला हे सुद्धा कळणार नाही. आणि मग त्याच्यानंतर आपण जास्त जेवण पण करू शकतो. त्यामुळे म्हणजे एक भाकर जर आपण दुधात चुरून खाल्ली तर अजून आपल्याला तिखट खायचं असतं ना, त्यामुळे मग अजून एक भाकरी आपण एक्स्ट्रा खाऊ शकतो. तर हे मी माझ्या बाबतीत केलेलं आहे, माझ्या बाबतीत झालंय म्हणून मी तुम्हाला सांगते. तर दूध तुम्ही नक्कीच खाऊ शकता किंवा पिऊ शकता. तर त्याच्यानंतर तिसरी माझी टिप्स आहे, तर ते म्हणजे अजून पंचामृत. पंचामृत कोणी जर खाल्लं असेल ना तर खरंच ते खूप लक्की आहेत. आणि मी अजूनसुद्धा माझ्या मुलांना बनवून देत असते पंचामृत, आणि मी सुद्धा खात असते, असं नाही की मुलांनाच देत असते फक्त, माझं पण तोंड चालूच असतं. त्यामुळे म्हणजे असं वाटतं ना की आपल्याला की बाबा मुलांनाच द्यावं, हे माझंसुद्धा व्हायचं आणि मी मग माझ्या बॉडीवरती त्याचा परिणाम करून घेतला की जाऊ दे मुलं खातील. अरे असं थोडीच आहे, मग आपण कधी खाणार ना. आपण व्यवस्थित असेल तरच मग आपण आपल्या मुलांची जास्त छान काळजी घेऊ शकणार आहे. त्यामुळे फ्रुट्स वगैरे असतील तर मी असं म्हणायचे जाऊ दे मुलं खातील, मी कशाला खाऊ, मग असं व्हायचं. तर असं बिलकुल करू नका. जितकं मुलं इम्पॉर्टंट आहेत तितकं तुम्हीसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहात. आपल्या बॉडीची, आपल्या शरीराची काळजी आपणच घेतली पाहिजे. तिथे दुसरं कोणी येऊन आपल्या शरीराची काळजी घेऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो करा, तरच आपण आपलं आयुष्य व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने जगू शकतो. तर पंचामृत बनवताना काय काय घ्यायचे ते मी सांगते तुम्हाला. दूध घ्यायचे, दही घ्यायचे, साखर घ्यायचे, तूप घ्यायचे आणि हनी म्हणजेच मध घ्यायचे त्याच्यामध्ये. तर हे सगळं पाचही वस्तू तुम्ही मिक्स करा आणि एक वाटीभर तुम्ही रोज पंचामृत खाल्लं ना तर आपली जी बौद्धिक विकास आहे तर तो सुद्धा होऊ शकतो, आपला IQ सुद्धा त्याच्याने वाढू शकतो. त्यामुळे लहान मुलांना तुम्ही बघा, आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की पंचामृत हे खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी. आपण जेव्हा सत्यनारायणाची वगैरे पूजा असते तर त्यावेळी पंचामृत नेहमी आवर्जून आपण बनवतो, देवाला आपण देतो. त्याच पद्धतीने मग आपण आपल्याला सुद्धा कधीतरी खाऊन बघा ते, की खूप चांगलं असतं पंचामृत. तुम्ही नक्की खा. आणि पंचामृत कसं वाटलं खाल्ल्यानंतर मला कमेंटमध्ये परत येऊन नक्की तुम्ही सांगा. त्यानंतरची आपली टिप्स आहे ते म्हणजे अंजीर, मनुका आणि खारीक. जर खारीक नसेल तर तुम्ही जे डेट्स असतं म्हणजे खजूर असतं तर ते पण, हे सगळ्या वस्तू भिजत घालायच्यात रात्री आणि सकाळी उठल्यानंतर त्याचं ते पाणी पण प्यायचे. अंजीर, मनुके आणि खजूर ह्याने सुद्धा खूप वेट वाढायला मदत होते आणि हिमोग्लोबिन सुद्धा ज्यांचं कमी आहे त्यांचं हिमोग्लोबिन सुद्धा वाढतं. त्यानंतर आहे बटाटे. बटाटे एक बटाटा उकडून खायचा रोज, किंवा पराठे पण आपण खाऊ शकतो, पण पराठे खाऊन रोज रोज कंटाळा येत असेल तर मग त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं ॲड करायचं काहीतरी आणि बटाट्याचे पदार्थ जास्त खायचे. तर नुसता एक बटाटा उकडून त्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट टाकून आणि चॅट मसाला टाकला ना
तरी सुद्धा बटाटा खूप चांगला लागतो, म्हणजे त्याला असं वेगळं वेरियंट द्यायची काही गरज नाही आहे। तर तितकं खाऊ शकाल ना तरी सुद्धा खूप आहे। आणि त्यानंतर त्याचबरोबर रताळा एक खायचं आहे, जे की आपण स्वीट पोटॅटो म्हणतो त्याला, तर ते सुद्धा खूप चांगला सोर्स आहे वजन वाढवण्यासाठी। आणि त्याच्यानंतर आपल्याला तूप आपल्या आहारामध्ये डेली ठेवायचे, तर तुपाचं सुद्धा असंच असतं, काही काही जणांना तूप आवडत नाही आहे पण आपल्याला खावं लागतं। तर तूप, साखर, चपाती किंवा तूप, गूळ, चपाती असं पण खाऊ शकतो, किंवा आपण जे वरण बनवतो, जे डाळ बनवतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक चमचा तूप टाका आणि डाळीवरचं जे पाणी असतं तर ते पाणी आणि त्याच्यामध्ये तूप टाकून जर प्यायलात ना, ते सुद्धा व्यवस्थित आपलं वजन वाढू शकतं। आणि डाळीचं सांगितलं तर उडदाची डाळ, तर उडदाच्या डाळीने वजन वाढायला खूप मदत होते। तर मी आठवड्यातून किमान 2 वेळा तरी उडदाची डाळ बनवत असते, माझे मुलंसुद्धा आता खातात। तर उडदाची डाळ आपल्याला व्हाईट कलरची घ्यायची नाही आहे, तर जी काळे उडीद असतात, तर मी दाखवते तुम्हाला, मी गावाकडून आईने मला आणून दिलेली आहे ती डाळ, तर ती एकदम काळ्या पाटीची बोलतात त्याला आमच्या गावाकडे, तर ती तशी डाळ आहे, जे की ना त्याला जे उडीद असतं तर त्याला आधी भाजतात आणि काय काय खूप प्रोसिजर आहे त्याची, तर त्यामुळे जर तशी डाळ आपण खाल्ली ना तर खूप चांगलं असतं, ते एकदम ऑर्गॅनिक असते ती डाळ, त्याला कुठलंही पॉलिश वगैरे नसतं, त्यामुळे उडदाची पण जशी ती अख्खी उडीद असतात तशीच, फक्त त्याच्यातून ते हाफ झालेले असतात, तशी डाळ खायची आपल्याला, व्हाईटवाली पॉलिश केलेली डाळ नाही खायची। नंतर भाजीमध्ये अजून एक आहे, तर ते म्हणजे बीन्स, तर जे आपण बिर्याणीमध्ये वगैरे वापर करतो, तर त्या बीन्सच्या ज्या शेंगा असतात तर त्याच्याने सुद्धा वजन वाढायला मदत होते। मी बीन्स आधी खात नव्हती, पण मी एका व्हेज, म्हणजे आम्ही जेवायला गेलेलो बाहेर आणि व्हेज हॉटेल होतं ते, तर मी तिथे बीन्सची भाजी खाल्ली होती, मला खूप आवडली, ते खायला सुद्धा एकदम टेस्टी लागते, फक्त आपल्या बनवण्यावर आहे ते की आपण ती कुठल्या पद्धतीने बनवते। तर बीन्सची भाजीसुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, किमान आठवड्यातून 2 वेळा तुम्ही बीन्सची भाजी खा, तर हे सुद्धा इतकं महाग नसतं, ज्या मी सांगणार आहे आता ना ते इतके महाग नाही आहेत प्रोडक्ट, ते आपल्या घरामध्ये नेहमी असतात, तर त्याच्यानेच मी सांगते, कारण बऱ्याच जणांचं असं मत होतं की मॅम मुठभर ड्रायफ्रुट्स म्हणजे महिन्याभराचा किती खर्च येईल, रोज मुठभर ड्रायफ्रुट जर खाल्ले तर त्या मालकाला किती पगार असावी लागेल, असा कमेंट आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये, तर मी त्यांना सांगू इच्छिते की इतकं सगळं आपल्याला ड्रायफ्रुट्स पण खायची गरज नाही आहे, तर ड्रायफ्रुट्सच्या ऐवजी आपण शेंगदाणे खाऊ शकतो, जर जो सोर्स ड्रायफ्रुट्समधून भेटतो तर तेच आपल्याला शेंगदाण्यामधून सुद्धा भेटतं। तर जे गरीब आहेत, आधीच म्हणलेलं आहे, जे श्रीमंत आहे ते ड्रायफ्रुट्स खातात, काजू, बदाम, खारीक सगळं खातात, आणि जे गरीब आहेत तर ते आपण आपले शेंगदाणे खातो, आणि तसंच ॲपलचं सुद्धा आहे आणि बनानाचं सुद्धा आहे, तर जे श्रीमंत लोक आहेत तर ते सफरचंद खातात म्हणजेच ॲपल खातात, आणि जे गरीब लोक आहेत तर ते केळी खातो, तर ॲपल खाण्यापेक्षा केळी खाल्लेली केव्हाही चांगली, ती पटकन करून खाता येते, ॲपलला हळूहळू खावं लागतं। तर शेंगदाण्यामध्ये सुद्धा ना जे पीनट बटर असतं, तर ते कधीतरी तुम्ही ट्राय करा, तर ते घरीसुद्धा आपण बनवू शकतो पीनट बटर, आणि ते चपातीला लावलं किंवा मुलांचं जर वजन वाढवायचं असेल तर पीनट बटर चपातीला लावलं किंवा ब्रेडला लावलं, तर ब्रेडसुद्धा तो व्हाईटवाला ब्रेड नाही आणायचा, जो की व्हीट ब्रेड असतो, तर तो ब्रेड घेऊन यायचा नेहमी कधीही जर तुम्ही मुलांसाठी घेऊन येत असाल तर कधीतरी ठीक आहे, तर तो आपण मैद्याचा ब्रेड खाऊ शकतो, पण नेहमी तुम्ही खात असाल ब्रेड, कोणाला सवय असेल खायची, तर व्हीट फ्लोअरचाच तुम्ही ब्रेड घेऊ शकता, आणि त्याला मग ते पीनट बटर वगैरे लावायचं, त्याच्यामध्ये थोडंसं चीज वगैरे स्प्रेड करायचं आणि त्यांना छान सँडविच बनवून दिलं ना, तर ते सुद्धा आपण खाऊ शकतो, जे की इव्हिनिंगच्या टायमिंगमध्ये आपल्याला जेव्हा भूक लागते त्यावेळी आपण हे खाऊ शकतो। तर जेवण आपल्याला व्यवस्थित करायचे, मेन म्हणजे आपला ब्रेकफास्ट हा हेवी असला पाहिजे। आपण काय करतो, म्हणजे शहरातल्या ठिकाणी तर धावपळ इतकी असते, त्यामुळे आपण नेहमी नाश्ता अवॉइड करतो, तर नाश्ता बिलकुल तुम्ही अवॉइड करू नका, जितका हेवी नाश्ता करायचा आहे तितका तुम्ही हेवी नाश्ता करायचा। दुपारचं जेवण एक वेळा टाळलं तरी टाळू शकतो आपण एखादा ज्यूस वगैरे पिऊन, पण आपल्याला नाश्ता भरपूर करायचा आहे। मला गावाला गेल्यानंतर खरंच खूप आश्चर्य वाटतं तिकडे,
की नेहमी बघा 8 वाजता जेवण रेडी असतं गावच्या लोकांचं, आणि ते भरपूर अशा 2 भाकरी डाळ वगैरे चुरून खात असतात। तर त्यांना कधीच कुठलंच काहीच होत नसतं, ना त्यांना बीपी असते, ना त्यांना ओबेसिटी असते, ना जाडेपणाचा त्रास असतो, ना कोणी बारीक असतं, सगळ्यामध्ये व्यवस्थित मेंटेन असतात। आणि आपण इकडे शहरातली लोकं इकडे इतके सगळे काय काय उपाय करत असतो तरीसुद्धा एकतर आपण जाडे असतो, नाहीतर एकतर बारीक असतो, काहीतरी बीपीचा त्रास असतो, शुगर असते, काही ना काही प्रॉब्लेम असतात। तर हे सगळं त्याच्यामुळेच आहे। तर आपलं जेवण आपलं परफेक्ट असलं पाहिजे। तर नाश्ता तुम्ही भरपूर करा, आणि जशी भूक लागेल ना तसं तुम्ही खायचा प्रयत्न करा। पण खायचं म्हणजे काहीही खायचं नाही आहे, तर जे पौष्टिक आहे तर त्याच्यात किती कॅलरीज आहे तर त्या व्यवस्थित आधी आपण एक डाएट फॉलो करा, आणि एक डाएट चार्ट बनवा। पोटॅटोमध्ये किती कॅलरीज आहेत, बीन्समध्ये किती कॅलरीज आहेत, तर ते तुम्ही व्यवस्थित चार्ट करा, आणि त्याप्रमाणे तुमचं जर डाएट तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुमचं वजन वाढायला मदत होईल। आणि नॉनव्हेजचं म्हणलं तर नॉनव्हेज आपण आठवड्यातून किमान 1 दिवस तरी नक्कीच खाऊ शकतो। तर त्याच्यामध्ये जे चिकन आहे, काही काही जणांना चिकन आवडतं, काही जणांना मटण आवडतं, काही जणांना फिश आवडते, तर त्याच्यामध्ये आम्ही जास्त फिश लवर आहोत। मटण मी जास्त खात नव्हते किंवा अजूनही खात नाही, पण 5 महिन्यामध्ये मी मटण पण खायला शिकली, तर ते सुद्धा खूप जास्त खात नव्हती, मी फक्त ते ग्रेव्ही खायची। पण कसं हळूहळू होते सवय खाल्ल्यानंतर एखाद्या गोष्टीची खायची सुरुवात जर आपण केली, पण ते मनातून इथून खाल्ली ना आपण तर ते आपल्या पोटाला लागू शकते म्हणतात ना, त्यामुळे एकदम इथे मन आपलं व्यवस्थित ठेवून तुम्ही नक्की जेवण करत जा, त्यामुळे ना नक्की तुमचं वजन वाढेल। आणि सगळ्यानंतर फायनल लास्ट जे आहे ते म्हणजे मेडिटेशन, योगा करायचे आपल्याला। वजन वाढवण्यासाठीही आपल्याला एक्सरसाइज करावी लागते, आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा एक्सरसाइज करावी लागते। तर तुम्ही जे आसन आहे, जे भुजंगासन आहे, तर ते तुम्ही आसन करू शकता। त्यानंतर अशी बरीच आसन आहेत, तर त्याच्यामुळे सुद्धा आपलं वजन वाढायला मदत होते। पॉइंट आता काही राहिले असतील तर पुढचा व्हिडिओ मी नक्की करेन। तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की अजून कुठल्या विषयावरती बोललं पाहिजे, आणि कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। तर वजन वाढवण्यासाठी मी कुठलं ड्रिंक घ्यायची किंवा कुठला ज्यूस पीत होती मी, तर ते मी तुमच्यासोबत व्यवस्थित शेअर करेन। हा व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे जो ज्यूस आहे तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा जास्तीत जास्त, कारण तुमच्या कमेंटमुळेच ना मलासुद्धा खूप उत्साह येतो व्हिडिओ बनवण्यासाठी, त्यामुळे कमेंट खूप महत्त्वाच्या आहेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा। भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। जय हिंद, जय महाराष्ट्र।